नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एस वाय बी कॉम कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाचा ऑक्टोबर 2019 क्वेश्चन नंबर 4 ऑर ए असणारा प्रॉब्लेम म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा हा प्रॉब्लेम तुम्हाला 10 विचारला जातो। तर ह्या प्रॉब्लेमचा आपण सोल्यूशन पाहूयात की ज्याच्यामध्ये जनरल एंट्रीज, कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि बॅलन्स शीट कसं करायचं ते। या प्रॉब्लेमचे पहिली ॲडजस्टमेंट आहे 8% प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस 2 रुपीज 80 पर शेअर, म्हणजे 8% जे प्रेफरन्स शेअर्स आहेत 100 रुपयाचे 8000, ते शेअर्स जे आहेत त्यांची किंमत ही 80 रुपयापर्यंत कमी केली। टू बी रिड्यूस टू चा अर्थ असा होतो की तिथपर्यंत कमी करायचे आहे, म्हणजे तो 100 रुपयाचा शेअर्स होता तो आता शेअर्स राहणार आहे तो म्हणजे 80 रुपयापर्यंत, म्हणजे 20 रुपयाने कमी करायचं आहे। म्हणून आपण याची एंट्री अशी करणार की 20 रुपयाने शेअर्स कमी झाला, 8% प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 1,60,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 1,60,000 अशी त्याची एंट्री होईल। म्हणजेच लक्षात ठेवा, जेव्हा प्रेफरन्स शेअर्स किंवा इक्विटी शेअर्सची जेव्हा व्हॅल्यू कमी होत असेल तेव्हा त्या शेअर्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट द्यायचं, म्हणजेच एंट्री जी आत्ताच मी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे ती एंट्री होईल। दुसरी जी आपली ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट आहे ईच इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस बाय 60 रुपीज पर शेअर, म्हणजे प्रत्येक इक्विटी शेअर्स हा 60 रुपयाने कमी करायला सांगितलेला आहे। इथे शब्द दिलेला आहे टू बी रिड्यूस बाय, रिड्यूस बाय म्हणजे तितक्याने कमी करा, मग 60 रुपयाने इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू कमी करायला सांगितलेली आहे। 100 रुपये त्याची व्हॅल्यू होती जी आता 60 रुपयाने कमी झाल्यामुळे ती व्हॅल्यू होईल 40 रुपये इतकी, आणि जनरल एंट्री होईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,80,000 4,80,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4,80,000 म्हणजे 4,80,000। जेवढ्याने कमी केली तेवढ्याने आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं आणि तेवढाच बॅलन्स कॅपिटल रिडक्शन अकाउंटला लिहिलं। अशा पद्धतीने दुसऱ्या ॲडजस्टमेंटची एंट्री होईल। तर तिसरी ॲडजस्टमेंट होती व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग बाय ॲप्रिसिएटेड बाय 20%। आता इथे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू ही ॲप्रिसिएशन करायला सांगितलेली आहे। मग ॲप्रिसिएशन करायचं असेल तर कोणत्याही ॲसेटच्या बाबतीत ॲप्रिसिएशन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ॲसेटला आपल्याला द्यावं लागतं डेबिट, म्हणून एंट्री होईल लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 80,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 80,000। ही तिसऱ्या ॲडजस्टमेंटची एंट्री असेल। तर आता सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट ती म्हणजे राईट ऑफ ऑल इंटेन्जिबल फिक्टिसियस ॲसेट इन्क्लुडिंग पेटंट्स अलॉंग विथ लॉसेस। तर याची आपण आता एंट्री करू। आता या एंट्रीमध्ये आपल्याला सर्व काही इंटेन्जिबल ॲसेट्स फिक्टिसियस ॲसेट त्याच्यामध्ये हे इन्क्लुडिंग पेटंट्स आणि लॉसेस हे सगळं राईट ऑफ करायला सांगितलेलं आहे। म्हणजेच राईट ऑफ करायला सांगितलेलं आहे म्हणजे त्यांची आता व्हॅल्यू काढून टाकायचे आहे, ते आता आपल्याला नवीन कंपनीमध्ये म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये दिसणार नाही। मग आधी आपण जो कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा जो बॅलन्स तयार केला होता तो यूज करून आपण ह्या अकाउंटवरचा बॅलन्स राईट ऑफ करणार आहोत। म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 70,000 टू पेटंट्स अकाउंट 30,000 टू प्रिलिमरी एक्सपेन्सेस 50,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,20,000 5,20,000। आणि या सगळ्यांचं डेबिट म्हणजेच कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 6,70,000। अशा पद्धतीने आपण गुडविल, पेटंट्स, प्रिलिमरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सर्व काही राईट ऑफ करणार। आणि आता सगळ्यात शेवटची एंट्री, हे जे काय आपण केलेलं आहे त्याच्यामधनं कॅपिटल रिडक्शन अकाउंटवरती जर काही बॅलन्स शिल्लक राहत असेल तर तो कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो। मग त्याप्रमाणे आपण आधी कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार करणार। ज्या ज्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे ते कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार, म्हणून बाय 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 1,60,000 बाय इक्विटी शेअर कॅपिटल 4,80,000 बाय लँड अँड बिल्डिंग 80,000 हे लिहिलं आपण क्रेडिट साईटला। कारण का तर कॅपिटल अकाउंट कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट होतं म्हणून।
त्यांच्या डेबिटचे अकाउंट आपण लिहिले. आत्ता ही जी आपण चौथी एंट्री केली होती कॅपिटल रिडक्शन अकाउंटची, इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट आहे, म्हणजेच क्रेडिटचे सगळे अकाउंट डेबिटला लिहायचे. हे जनरल एंट्रीचं आपण जसं पोस्टिंग करतो त्याप्रमाणे पोस्टिंग करणार. म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 70,000, टू पेटर्न्स 30,000, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 50,000 आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 50,000. आणि यानंतर आपण बॅलन्स काढणार, तो बॅलन्स निघालेला आहे, आलेला आहे 50,000. आणि हा 50,000 आपण बॅलन्स कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करणार. तर त्याची ही शेवटची एंट्री होईल. ती एंट्री असे असेल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 50,000. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट टॅली करणार. आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट टॅली होऊन जनरल एंट्र्या ह्या 5 होतील. आणि त्यानंतर आपण रिवाइज्ड बॅलन्सशीट तयार करणार. तर जे रिवाइज बॅलन्सशीट आहे ते रिवाइज बॅलन्सशीट तुमच्यासमोर मी PDFमध्ये दाखवतो. जुनं बॅलन्सशीट, त्यामध्ये नवीन प्रकारे झालेले बदल, हे बदल करून हे नवीन बॅलन्सशीट तयार होणार. म्हणून ते बॅलन्सशीट हे असं असेल.